कुस्तीसाठी काय जी मदत लागेल ते आम्ही आमच्या मदतीतून करू. गरीब एखादा मुलगा जरी पहिलवान होत असेल त्याची इच्छा असेल तर आम्ही त्याला दत्तक योजना सुद्धा चालू करण्याचा निर्धार करीत आहे. या निमित्ताने अण्णांच्या वाढदिवसा निमित्ताने गणेश भाऊ आम्ही सर्व मिळून एखादा जर खरंच इथून पुढे महाराष्ट्राला एखाद्याने मेडल दिलं तालुक्यातून जर मेडल दिलं तर आम्ही मित्र सर्व मिळून त्याला योग्य असं बक्षीस देण्याचा इथून पुढे एक संकल्पना करीत आहोत. सर असं पहिलवानाचे व्हिडिओ आणि तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला पण प्रोत्साहन भेटतं तालमीत नवीन तालमीत पहिलवान यांचं आणि चालू राहतं आमचं. वाडा आहे तिकडं पण किती सुंदर वाडा आहे, इकडं सुंदर वाडा आहे आणि इथं पण बघू शकता बघ किती मस्त वाडा आहे. जवळपास पोचलेलं फक्त 3 मिनिटं आहे. कधी कधी गुगल मॅप हे सरळ नेते तर कधी चुकीच्या ठिकाणी नेतं आहे. नमस्कार मंडळी, नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी आता आहे कोल्हापुरामध्ये आणि निघालो आहे पुण्याला. तर पुण्याला मैदान आहे चाकण या ठिकाणी. तर तो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कुस्त्या पण बघता येईल आणि जाते वेळेस म्हटलं ट्रॅव्हलिंग व्लॉग पण तुम्हाला बघायला मिळेल. आणि तिथं कोणाच्या मुलासाठी घेता येतात काय ते पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून टप्प्याटप्प्यानं पुढं येत जाईल. स्वारगेट अरे 1 मिनिट मित्रांनो, मी आता पोचलेलो आहे चाकण गावामध्ये. कुस्तीचं मैदान आहे कोल्हापूर ते पुणे चाकण हा 4 ते 5 तास लागले प्रवासामध्ये आणि लगेच काय गाव आणि मैदान सापडत नाही कारण की बऱ्याचशा लोकांना माहीत नसते काही ठिकाणी पोस्ट लावलेलं असते तर काही त्यामुळे खूप अडचणी येतात. तरी पण आपण त्यातनं मार्ग काढत कुस्तीसाठी जेवढं शक्य तेवढं प्रयत्न करत असतो. बघूया आता कुस्तींच्या व्हिडिओ कसे तुम्हाला दाखवत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती खेड याच ठिकाणी असणार आहे मैदान. समोर दिसतंय ते बहुतेक तिकडं असणार आहे. अजून तर काय चालू नाही, आपण लवकर आलोत. 1 टायमिंग सांगितलेलं आहे परंतु 2:30 वाजलेत अजून तरी काय चालू नाही. तो कृषी उत्पन्न बाजार समिती पण आपल्याला बघायला मिळत आहे. मार्केट आहे, मार्केट यार्ड अजून तर काय चालू नाही आहे, कोणच नाही आहे. मी मैदानला आलेलं आणि या ठिकाणी अनेक असे पहलवान आणि त्यांचे पालक आपल्याला भेटत असतात आणि आपल्या व्हिडिओबद्दल ते बोलत असतात. एकंदरीत ह्या गोष्टी बघून खरोखर आपल्याला प्रेरणा मिळते. ज्या ठिकाणी पहलवान आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की पहलवान मला सांगा, नाव सांगा आणि तुमची तालीम सांगा. सक्षम सांडभोर खेड जय बजरंग तालीम. शाळेत वगैरे जात आहे कितीला आहे? आता 9वीला आहे. आळंदीला शाळेला आहे, मोजे हायस्कूल. पहलवान तुमचं नाव सांगा. भूषण शंकर सावंत. मी एका खेड तालमीत जय बजरंग तालीम. मी शाळेत खेडलाच आहे. कुठले व्हिडिओ बघताय आपले? सर तुमचे जेवढे लेटेस्ट व्हिडिओ आहेत जुने व्हिडिओ आहेत सगळे चालू आहेत सर तुमचे. काय कसं वाटतात व्हिडिओ वगैरे? हा सर असं पहिलवानाचे व्हिडिओ आणि तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला पण प्रोत्साहन भेटतं तालमीत नवीन तालमीत पहिलवान यांचं आणि चालू राहतं आमचं. तर सोशल मीडिया हे दुसरं काय बघण्याचे कुस्ते आणि तुमचे व्हिडिओ बघून होतं आमचं सर. वडील त्यांचे तुम्ही हे? हा पप्पा. काय मुलग्याला आज तुम्ही पहलवान घेऊन आलाय आता आखाड्यामध्ये कुस्ती आहे आज, काय सांगाल कशी प्रगती वगैरे काय? मुलांची प्रगती म्हणण्यापेक्षा सध्याच्या या काळामध्ये मुलांना शिक्षणाबरोबर खेळाची जोड असणं खूप जरुरी आहे. सध्या तसं पूरक वातावरण नाही आहे मुलांसाठी, तरी प्रत्येक पालकाने त्याच्या मुलांसाठी काहीतरी खेळ निवडलाच पाहिजे. आणि सांघिक खेळापेक्षा माझं स्वतःचं मत असं आहे की वैयक्तिक खेळाकडे मुलांनी जास्त लक्ष द्यावं. म्हणून मी माझ्या मुलाला कुस्ती क्षेत्रात टाकलेलं आहे आणि त्याच्या मनाने तो प्रगती करतो. नक्कीच मंडळी, आपल्याला असे पालक आणि मुलं जर भेटल्यानंतर खूप भारी वाटते कारण की आजकालची आपण पिढी बघतोय की कुणीकडे वळत आहेत आणि खरोखर एक संस्कारित पिढी घडवण्यासाठी पहलवानी क्षेत्र ही निवडलेलं आहे. आणि ज्यांनी कोणी आपल्या पाल्यांना कुस्ती क्षेत्राकडं त्यांना प्रशिक्षण देऊन चांगलं पहलवान घडवू इच्छितात खरोखर त्यांचं खरोखर कौतुक केलं पाहिजे आणि चांगले निर्णय ते घेत आहेत. आयोजकांचं त्यात महत्त्वाची भूमिका असते आणि
पुण्यासारख्या ठिकाणी एक असं उत्तम असं मैदान भरवण्यामध्ये या तरुण मंडळीचं योगदान आहे आणि नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान भरवणं हे क्वचितच बघायला मिळते आणि ते पुण्यामध्ये बघायला मिळते, अनेक भागामध्ये बघायला मिळते. म्हणजे हे कुस्तीसाठी करतात, खरोखरच यांचं मनापासून कौतुक आहे. कुस्ती शौकीन आणि कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवर असतात, खरोखर आपण यांच्या कौतुक केलं पाहिजे. यांच्याकडनं जाणून घ्यावे की एकंदरीत वाढदिवसानिमित्त मैदान का भरावं असं वाटलं. सर मला सांगा, आज साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी कुस्तीचं मैदान भरवण्यात आलेलं आहे, कसं संकल्पना सुचली काय? आज 2 वर्ष कोरोनामध्ये गेलेले आहे आणि तरुण पिढीला किंवा शरीर जर चांगलं असेल, तुमची इम्युनिटी पॉवर चांगली असेल, तर तुम्ही वेगवेगळ्या आजारांवर येणाऱ्या नवीन नवीन आजारांवर मात करू शकता. त्यासाठी व्यायामाकडे वळण्यासाठी तरुण पिढी, आज आम्ही कुस्तीचं आयोजन केलेलं आहे आमदारांच्या वाढदिवसानिमित्त. मग आमचे मित्र गणेश भोत्रे असं युवक अध्यक्ष आहेत, ते युवक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष मनोज खांडेबराड आहेत. आम्ही सर्वांनी मिळून एक नवीन हे केलं की बाबा तरुणांना काहीतरी वाटचाल चांगली दिशा मिळावी यासाठी कुस्तीचं नियोजन केलं. कुस्ती ही फक्त कुस्ती नाही, त्याच्यासाठी खूप अथांग असं परिश्रम करावं लागतं आणि व्यायाम करून मग ती कुठल्याही गोष्टीवर मात करू शकतात एवढी त्यांची ताकद निर्माण होती. मग ती राजकीय जीवनात असू, त्यांच्या महिने का पुढील जीवनात असू, कुठेही असू, की कुस्तीमुळं मनाचं एकाग्रता वाढते. तुम्ही वेगवेगळ्या ह्याच्यात नाविन्य कमवू शकता, करिअरसुद्धा करू शकता. की बाबा आज DYSP राहुल आवारे झाले, DYSP नरसिंह यादव झाले, यांनी कुस्तीमधून करिअर केलं आणि आज आपल्या ह्या समाजामध्ये आज ओपनच्या कॅटेगरीमध्ये कोणी क्लासवन अधिकारी होणं एवढं सोपं नाही आहे. पण कुस्तीसाठी क्रीडा क्षेत्रासाठी 60% आरक्षण असल्यामुळे मुलांना करिअर करू शकते. त्यासाठी आमची एक इच्छा होती की आम्ही थोड्या कुस्त्या केलेल्या आहेत, गणेश भाऊ असन, मी असन, मनोज शेठ असन, यांची तालीम आहे. मल्लसम्राट कुस्ती संकुलाचे कार्याध्यक्ष आहेत, हे यांच्याकडे 50-60 मुलं काम शिक्षण घेतात. आणि आज खरं पाहिलं तर पैशापेक्षा तुमच्या शरीराची ताकद ही गरजेची आहे. त्यासाठी आम्ही सर्वांनी युवकांनी एक संकल्प केला की आपण अण्णांच्या वाढदिवसानिमित्त कुस्तीचं मैदान घेऊ. विशेष म्हणजे आमचे आमदार हे सुद्धा खेड तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत आणि ते कुस्तीसाठी खूप काही मदत करत असतात. अर्थानं कुस्ती टिकवणं हे पुढच्या काळात आमच्या सर्वांचं या ठिकाणी कर्तव्य आहे. कारण की आजच्या काळामध्ये जर पाहिलं पैलवानाकडे पाहिल्याच्या नंतर, खऱ्या अर्थानं पैलवानकी सुटल्याच्या नंतर पैलवानाचं जीवन कसं जगावं याच्यावरती खूप मोठं प्रश्नचिन्ह होतं. परंतु आत्ताच्या काळामध्ये कुस्तीकडे करिअर म्हणून पाहिलं जातं. निश्चितच आमच्यासारखे जर कुस्ती आम्ही मागच्या काळामध्ये थोडीफार गवाने कुस्ती केली आणि पुढच्या काळात जर आमच्यासारखे जर आयोजन झाले तर कुस्तीला चांगल्या प्रकारचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच आमच्यासारखे तरुण हे काम पुढच्या काळामध्ये करतील आणि आमदारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं मर्दांगी खेळ घ्यायचा ही आमची खूप अशी इच्छा होती. आणि त्यासाठी आम्ही प्रथमतः निवडलं होतं की पुण्यापुरती मर्यादित आम्ही आमदार केसरी घेणार होतो. परंतु परत आम्ही त्याच्यावरती विचार केला की 2 दिवस त्याच्यामध्ये जातील, किती मुलं खेळतील, किती मुलं खेळणार नाही आणि खऱ्या अर्थानं परत महाराष्ट्र केसरी होणार आहे. त्यामुळं बरेचसे पैलवान खेळले नसेल म्हणून आम्ही कुस्त्या जोडून या ठिकाणी आता 50-55 कुस्त्या नामांकित घेत आहोत. पुढच्या वर्षी आम्ही याच ठिकाणी खेडकेसरीचं मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन करणार आहे. हे अण्णांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही जाहीर करू. नक्कीच नक्कीच, खरोखर कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की माननीय श्री दिलीप सेठ मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि मी आपल्या महाराष्ट्राच्या तमाम जनतेला एक विनंती करतो की इतर जो आपण खर्च करतात तो जर कुस्तीगिरासाठी जर अशा पद्धतीने यांच्या सारख्या आयोजकांना जर प्रेरणा घेऊन जर एक छोटंसं तुम्ही काम केलं असेल तर खरोखर कुस्तीगिरांसाठी आणि शौकीनांसाठी हे चांगले दिवस परत एकदा येण्याची शक्यता आहे आणि खरोखर तो पैलवानांसाठी खूप उपयोगाचा क्षण असणार आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, दिवस दुसरा. विशेष म्हणजे अजूनसुद्धा मी आपण मार्केट यार्डातच आहे. तात्पर्य की आयोजकांनी जे मैदानचं आयोजन करतात ते योग्य वेळेत व्हायला पाहिजे. रात्रीचे 12 वाजले कुस्तीला, मग 12:30 आपल्याला इथंच वाढले. 12:30 कुठं जेवणार, कुठं जाणार, कुठं राहणार, कुठं, हा सगळे समस्या उद्भवतात. कारण 12:30 काय वाहनं नसतात कुठं जायला, आपण कोल्हापूरला जायला किंवा कुठे इतर ठिकाणी जायला. आकडा आहे समोरच, रातभर चिरट होते. अशा परिस्थितीत आपण कुस्तीसाठी थोडंफार जे करतो आहे ते म्हणलं यावर व्हिडिओ पण बनवायचा असा विचार नव्हता, तरी पण म्हणलं हे कुठेतरी बोलायला पाहिजे.
आयोजकांनी 10 आधी हे कुस्त्या संपवल्या पाहिजे. रात्रीचे 12 वाजल्यात. माझ्याप्रमाणे इतर पण लोकांचं अडचणी असतात की बाहेर गावच्या असतात, कोणाकडे वाहन असतंय नसतंय, त्यांना जायचं असते परत गावाला. त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि जर करत असेल तर बाहेरच्या लोकांना पण थोडं राहण्याची पण एखादी सुविधा कराय पाहिजे होती की बाबा ज्यांना जाता येत नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तरी हा म्हणलं जाय आता पुढचा प्रवास बघूया आपल्या व्हिडिओच्या चॅनलच्या माध्यमातून काय. हे खूप मोठं मार्केट आहे वाटतं. रातभर इकडं माल आणणं नेणं वगैरे ही वाहतूक आवक जाऊक चालूच होती. आणि हे आहे चाकणचं मार्केट आणि पलीकडं मैदान कुस्तीचं मैदान होतं त्यामुळं आपण होतो. चला म्हणलं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मार्केट पण बघायला मिळेल. मेथी वगैरे हे दर सगळं चालू आहे. काय कशी आहे कोथंबीर? 25 रुपये मिळेल. मेथी मावशी मेथी कशी? 12 रुपये. होलसेल रेट काय? बरं बरं का 12 रुपये मेथी. हां हां. शेपू कशी हो? शेपू कशी आहे? कशी आहे? 8 रुपये. हे सगळं पालेभाज्याचं मार्केट आहे. सकाळचा सौदा रातभर सौदा होता. हे पूर्ण पालेभाजी आहेत. मंडळी मैदानला आलो कुस्तीच्या तर म्हणलं मार्केट पण तुम्हाला बघायला मिळेल. इकडलं पण दर बघायला मिळाले तुम्हाला. सगळं हे मार्केट आहे. खूप मोठं मार्केट आहे चाकणचं पुण्यात. अरे बाबा एवढं भरपूर. काही वाहनं आलेले आहेत तर काही लोक माल या ठिकाणी खरेदी करून जात आहेत. चाकण पुणे या ठिकाणचं हे मार्केट आहे पूर्ण. तर मंडळी मार्केट पण तुम्हाला बघायला मिळालेलं आहे. योगायोगानं आपल्याला वाहनं मिळालं नाही. रात्रीचे 12:01 वाजलेले आहेत. काही पहलवानला विचारलं तर त्यांना गाडीमध्ये जागा नसल्यामुळे आपण त्याच्यासोबत जाऊ शकलो नाही. मी आता पोहोचलोय भोसरीला. आपल्याला इथनं जायचं आहे तालमीत जायचंय. शिवराजा तालमीत जायचंय. तिथं महाराष्ट्र केसरी अभिजित कट्टी यांची पण मुलाखत घ्यायची. ते व्हिडिओ वेगळा येईल. तर नवीन आहे आपण पुण्यात त्यामुळं काही गोष्टी सापडत नाही. पण मॅप आपल्याला सहकार्य करत असतंय आणि त्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात तो पण प्रवास दाखवण्यात येईल. मंडळी आपण आता जवळपास पोहोचलेलं आहे. फक्त 3 मिनिटं आहे. कधी कधी गुगल मॅप हे सरळ नेते तर कधी चुकीच्या ठिकाणी नेत आहे. आपण पुण्याच्या रविवार पेठेमध्ये आलोय. बघताय ना जुने जुने वाडे आहेत. तिकडं पण किती सुंदर वाडा आहे. इकडं सुंदर वाडा आहे आणि इथं पण बघू शकता बघा किती मस्त वाडा आहे. एक नंबर असं जुना वाडा आहे. खूप जुना आहे. 1924 असं दिसतंय इथं लिहिलेलं. मस्त आहे बघा राजवाड्यासारखा. आणि हा पूर्ण भाग आहे जुन्या राजवाड्यांचा सारखा. खूप जुने असे घर आहेत आणि पूर्ण लाकडी आहेत. मॅप तर दाखवतो आहे 1 किलोमीटर फक्त. 1 किलोमीटर म्हणतो 1 मिनिट लागते. 210 मीटर बघूया आता इथं जवळ कुठं असणार. 90 मीटर 1 मिनिट. समोर आलं की गुरुवर्य शिवरामदादा तालीम असं हे दिसते. समोरची तालीम आहे आणि गुगल मॅपनं आपल्याला बरोबर या ठिकाणी आणलेलं आहे. मंडळी खूप आपण नवीन असल्यामुळं आपल्याला लगेच सापडले नाही. पण खूप हे झालेलं आहे म्हणजे इकडं तिकडं फिरावं लागलेलं आहे. आणि हे आहे तालीम आणि आधारस्तंभ पहलवान चंद्रकांत तात्या खटके ह्यांच्या इथं नाव पण लिहिलेलं आहे. हे आहे तालीम. बघूया आज. तर मंडळी या व्हिडिओला इथेच विराम करतो आणि वेगळा स्पेशल तुम्हाला तालमीचा आणि इंटरव्ह्यूचा व्हिडिओ वेगळा येईल. आणि हा म्हणलं पुण्याचा ट्रॅव्हलिंग आणि कला तिकडला अनुभव तुमचे शेअर केलेला आहे. आणि थोडं मैदानाच्या बाबतीत आपण नाराजी व्यक्त केलेला आहे. खरोखर हे कुठेतरी वेळेत व्हायला पाहिजे. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. जय हिंद जय महाराष्ट्र.